नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे मराठी राजभाषा दिनाचा। तर मित्रांनो देवगड मधील आपली जी उमा मिलिंद पवार जी हायस्कूल आहे आणि त्या हायस्कूलमध्ये छोटी छोटी मुलं आहेत आणि या छोट्या छोट्या मुलांनी लहान मुलांनी अतिशय सुंदर हा आपला मराठी राजभाषा दिन त्यांनी साजरा केला आहे आणि त्यांनी जे पेहराव केले आहेत ते पेहराव अतिशय सुंदर आहेत। कोण शिवाजी महाराज बनले आहेत तर कोण म्हणतायत तर मी जिजाऊ मासाहेब बनले आहे, तर कोण म्हणताय तर मी संत एकनाथ संत नामदेव, अशा प्रकारचे सगळे पेहराव करून या ठिकाणी ही छोटी मुलं सकाळी त्यांनी शोभायात्रा काढली आणि त्यांनी जे काही छोटी छोटी नाटकं केली आहेत, छोटं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे, खरोखरच वाखाणाजोगं आहे। आणि त्यांचं आपण हा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला आपण पाहूया माझ्या सागर जोई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। आज त्या शत्रूला दाखवा
रक्त साडलं पोटात काही नसलं तरी पाठीचा कडाटा ठेवणारे मराठे अजूनही या महाराष्ट्रात जिवंत आहेत. कितीही झालं तरी हे मराठ्यांचं साम्राज्य कधी संपणार नाही जोपर्यंत ही सृष्टी संपत नाही. हरे 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 हरे. आम्ही राज्याभिषेक करावयास तयार नाही. आजपर्यंत राजा म्हणून येण्यासाठी आम्ही काहीच केले नाही. जे केले ते जिजाऊंची इच्छा आणि भवानी देवीचा आशीर्वाद आणि हेच होते आमचे प्रयत्न. तुझ्या सेवेची सार्थक राज्याभिषेकाशिवाय होणार नाही, टिकणार नाही. रघुवीर समोर या भूमंडळाचे ठाई धर्म रक्ष ऐसा राहिला नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. राजा अब रामचंद्रांचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदराने पाहतो. राजा नाही राजा धीराज मानतो आम्ही तुला. राजाने करावे राजधर्म, क्षत्रिय करावे क्षात्र कर्म, मग देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा धर्म संस्था बनेसाठी. राजा तुला राजदंड घ्यावाच लागेल. एक धर्मरक्षक म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य लढवू वाढवू. पण शिवा तू स्वतंत्र हिंदूंचे सिंहासन निर्माण केले नाही तर पातशाहीच्या सनदा पत्रांनी आपल्याच मायभूमीची भीक घेणारे हे लाचार लोक पुन्हा त्या पातशाहीच्या पायावर जाऊन पडतो आणि तू निर्माण केलेल्या स्वधर्म राज्य जागृत झालेले हिंदूंचे स्वत्व आणि उरला सुरला देश हे सारं काही त्या यवनांच्या लोंढ्यात पुन्हा वाहून परिदेव उच्छेदिला जिथे परास मृत्यू भला आपला स्वधर्म उडविला ऐसे समजावे. तुमचा निर्णय ऐकून मी आज सांगतो की आम्ही राज्याभिषेक करावयास तयार आहोत. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणती अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डुलते. ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते. ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते. माझा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली. एवढंच नाही तर हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव ठेवण्यात आलं जिजाऊ. आईच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबाराचे हे आमचं सर्वात धाकट रत्न. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबाराज्यांना घडविले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय ज्यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गय करू नका ही शिकवण आम्ही शिवबांना दिली. शिवबांनी आमचं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी आणि जिजामातेची, तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. म्हणूनच म्हणते, तुम्हीही शिवबांसारखा खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि शिवबांसारखेच पराक्रम गाजवा. जगदंब जगदंब जगदंब. गोपाला गोपाला देव सुनंदन गोपाला, गोपाला गोपाला देव सुनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. रंजल्या मंजल्यांची करतो मी सेवा, नाव माझे गाडगे बाबा गाडगे बाबा. हाती घेऊन झाडू झाडत असतो गाव, हाती घेऊन झाडू झाडत असतो गाव, गोर गरिबांना अन्न मिळावे हाच माझा ध्यास, हाच माझा ध्यास. कीर्तने भजने करत गावोगावी फिरतो, कीर्तने भजने करत गावोगावी फिरतो. स्वच्छतेचे महत्त्व अख्ख्या गावाला पटवून देतो, अख्ख्या गावाला पटवून देतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचा घेतला आहे वसा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा घेतला आहे वसा. समाज सुधारावा हीच एक मनी इच्छा, हीच एक मनी इच्छा. शिक्षणाचे महत्त्व तुम्हा पटवून देतो, शिक्षणाचे महत्त्व तुम्हा पटवून देतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, हाच संदेश तुम्हा देऊ न जातो, हाच संदेश तुम्हा देऊ न जातो. धन्यवाद.